मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ। आज मी तुमच्यापुढे सादर करतोय कविता। कवितेचे नाव आहे अर्धांगिनी। या कवितेचे लेखक कोण आहेत मला माहित नाही। या कवितेचे सारे श्रेय त्या लेखकाचे आहे। अर्धांगिनी समजायला खूप वेळ लागतो। ज्यावेळी समजते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते। माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली। माप ओलांडून ती लक्ष्मी म्हणून आली। तिचे घर सोडून ती या घरची झाली। माझे घर तिचे म्हणून सहज तिने सावरले। पण माहेरच्या आठवणींचे किती हुंदके तिने आवरले हे मला कधी कळलेच नाही। स्वतःची आवड स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली। माझी स्वप्ने माझी आवड मात्र जपत गेली। तिचीही काही स्वप्ने असतील तिच्याही काही आवडी असतील हे मी कधी विचारलेच नाही। नवीन रुचकर पदार्थ अनेकदा चाखले कौतुकाचे बोल मात्र मी हातचे राखले। क्वचितच काही करपले तर लगेच नाव ठेवली। पण ते करताना तिने किती चटके सोसले हे मला कधी जाणवलेच नाही। मी चार पैसे कमावले तिने दोन वाचवले। माझ्या नकळत भविष्यासाठी साठवले। मी घर चालवतो ती सांभाळते। चालवण्यापेक्षा सांभाळणे कठीण असते हे मला कधी समजलेच नाही। मी म्हणालो मुले मोठी झाली मार्गी लागली। ती म्हणाली हो चांगली निघाली बापावर गेली। आपल्या संस्कारामुळे चांगली वागू लागली। पण त्यांना घडवताना ती किती रात्र जागली हे कधी मला उमजलेच नाही। अशीच वर्षे सरत गेली। कोणाला काय हवं काय नको सारं बघत गेली। अर्धांगिनी म्हणून आयुष्यभर सोबत ती अशीच राहावी। पण तिच्या ऋणांची परतफेड कशी करावी हे कधी जमलेच नाही। धन्यवाद।